अडचणी आलेल्या आहेत किंवा त्यांना जे काय अनुभव आलेले आहेत ते सर्व अनुभव या आर्टिकल मधून तेनजिंग नॉर्गा यांनी मांडलेले आहेत. आणि तेच त्यांना आलेले अनुभव जे काय आर्टिकल मध्ये मांडलेले होते ते टाइम्स ऑफ इंडिया या न्यूजपेपरनं त्यांच्या पेपरमध्ये पब्लिश केलेले आहेत. तर इथं काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत म्हणजे या चॅप्टरशी रिलेटेड तुम्हाला क्लाइम्बिंगशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज माहीत आहेत का असं इथं विचारलेलं आहे. तर दोन ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इथं दिलेल्या आहेत क्लाइम्बिंगशी रिलेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये क्लाइम्बिंगचा समावेश होतो. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पहिलं इथं दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून रॅपलिंग आणि दुसरं दिलंय रॉक क्लाइम्बिंग. रॅपलिंगचा अर्थ काय? रॅपलिंग म्हणजे काय? एक प्रकारचं क्लाइम्बिंगचीच ऍक्टिव्हिटी आहे परंतु त्यामध्ये काय होतं पर्वतावरनं खाली उतरण्याची ती ऍक्टिव्हिटी आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये. पाण्याच्या प्रवाहामध्ये म्हणजे धबधब्यावरून तुम्ही धबधबा ज्या पद्धतीने पडतो त्या धबधब्याच्या प्रमाणे तुम्हाला काय करायचं असतं रोपच्या साह्याने खाली यायचं असतं. त्यानंतर आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रोटेक्शन तुम्हाला नसतं. रॉक क्लाइम्बिंग एखादं पर्वत शिखर चढणे सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. त्यानंतर बाकीच्या इथं तुम्हाला काही दिलेल्या नाहीत. त्यामध्ये मग आईस क्लाइम्बिंग तुम्ही घेऊ शकता. एखादं बर्फाचं ठिकाण असेल त्या पर्वतावरती तुम्ही चढणे त्याला आईस क्लाइम्बिंग म्हणतात. त्यानंतर बाउल्डरिंग हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. बाउल्डरिंग हायकिंग स्क्रॅम्बलिंग असे वेगवेगळे प्रकार तिथे आहेत. क्लाइम्बिंगशी रिलेटेड वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही पाहू शकता. परत त्याचे मिनिंग वगैरे काय आहे किंवा अजून कुठल्या इतर ऍक्टिव्हिटीज आहेत अशा. तर या सर्व ऍक्टिव्हिटीज इथं तुम्हाला सांगण्याचं कारण काय तर आपला जो चॅप्टर आहे तो कशाशी आहे या क्लाइम्बिंगशी रिलेटेड आहे. क्लाइम्बिंग कुठे केलेली आहे तर रॉकवर पर्वतावरती केलेली आहे. माउंट एव्हरेस्ट वरती क्लाइम्बिंग केलेली आहे. आणि या माउंट एव्हरेस्ट वरती क्लाइम्बिंग करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आलेल्या आहेत ते इथं सांगितलं. कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात असा एक प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला बघा. डिस्कस विथ युअर पार्टनर विथ द व्हेरियस हजार्ड अँड रिस्क दॅट माउंटेनियर ट्रेकर हॅज टू फेस इन अन एक्सपिडिशन. म्हणजेच एखाद्या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या किंवा ट्रेकरला किंवा माउंटेनियरला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना संकटांना सामोरे जावं लागते कुठल्या रिस्क त्याला घ्यावे लागतात ते इथं तुम्हाला विचारलेलं आहे. आपण या पद्धतीचा जर कधी एखादं अनुभव घेतलेला असेल किंवा एखादं टीव्हीवरती वगैरे पाहिलेलं असेल किंवा एखाद्याचे इंटरव्ह्यू वगैरे ऐकला असेल तर त्याच्यामधून आपल्याला या गोष्टी कळतात. तर कुठल्या कुठल्या रिस्क असू शकतात तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या रिस्क असू शकतात. पहिलं तर नॅचरल रिस्क आणि दुसरी आहे मॅन मेड रिस्क. नॅचरलमध्ये काय तर पर्वत चढत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी नॅचरली त्रास देऊ शकतात त्याच्यामध्ये मग क्लायमेट आहे वातावरणाचा परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो. त्यानंतर ॲव्हलांच आहे. ॲव्हलांच म्हणजे काय? हिमसखलन म्हणजे तुम्ही बर्फाच्या ठिकाणी जर वर चढत असाल तर बर्फ घसरणे अशा प्रकारच्या गोष्टी तिथं होऊ शकतात. रॉक फॉल्स जर खडक असेल तर तो खडक फुटून तुमच्या अंगावरती पडण्याची तिथं शक्यता असते. त्यानंतर अल्टिट्यूड समुद्र सपाटीपासून तुम्ही किती उंचावरती आहात ते पण तिथं मॅटर करतं. त्यानंतर फॉलिंग आईस बर्फवृष्टी होत असेल तर त्याचाही परिणाम तिथं होतो. बर्फवृष्टी परिणाम तिथे होतो. त्यानंतर ॲनिमल्स जर काही असतील त्या पर्वतावर चढत असताना झाडी वगैरे जर असेल तर तिथल्या ॲनिमल्सचा सुद्धा आपल्याला त्रास होतो. तर ह्या सगळ्या नॅचरल संकटांना तोंड देत पर्वताच्या शिखरावरती जायचं असत. त्यानंतर दुसऱ्यामध्ये मॅनमेड आहे. मॅनमेड संकट कुठे येऊ शकतात तर लॅक ऑफ फिटनेस. महत्वाचं काय आहे एखादी गोष्ट पर्वतावर चढत असताना आपण तर ती क्लाइम्बिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी आहे फिटनेस आपल्या अंगात असणं. जर आपल्याला फिटनेस नसेल लॅक ऑफ फिटनेस जर आपण असाल म्हणजे सशक्त नसाल तर अशा पद्धतीचं माउंटेन क्लाइम्बिंग जे आहे ते आपल्याला घातक ठरू शकतं किंवा त्रासदायक ठरू शकतं. ते रिस्की आहे. त्यानंतर ओव्हर एक्झर्शन हा एक दुसरा रिस्क आहे. त्याच्यामध्ये थकवा येऊ शकतो
त्यानंतर ऍक्सिडेंट्स, एखाद्या वेळेस वर चढत असताना खाली पडण्याची भीती सुद्धा तिथं टाळता येत नाही. त्यानंतर बॅड इक्विपमेंट्स, जे काय आपण साहित्य सोबत वापरणार आहोत, एक्स असेल, कुऱ्हाड वगैरे किंवा रोप वगैरे असतील, तर त्या जर व्यवस्थित नसतील तर तिथून खाली पडण्याची शक्यता जास्त होते. त्यानंतर बॅड प्लॅनिंग ऑफ रूट, लॅक ऑफ टीमवर्क अँड फूड. म्हणजे महत्त्वाचं काय, प्लॅनिंग पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, रूटची रूट माहीत पाहिजे आपल्याला, की आपल्याला कोणत्या रूटने जायचं आहे. जर रूट माहीत नसेल तरी आपली जे काही मोहीम आहे, एक्सपिडिशन आहे, ती सक्सेसफुल होणार नाही. त्यानंतर लॅक ऑफ टीमवर्क, जे काही टीम आहे ती टीमनं एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे. एकट्या व्यक्तीनं माउंट एव्हरेस्ट सर करणं शक्य नाही किंवा कुठली गोष्ट करणं शक्य नाही. टीमवर्क महत्त्वाचं असतं ते तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर फूड, जर अन्नाचा साठा जरी कमी असेल तरी तिथं रिस्क आहे पर्वतावरती चढण्यामध्ये. ह्या सगळ्या दोन प्रकारच्या अडचणी किंवा संकट किंवा रिस्क ज्या काय आहेत त्या येऊ शकतात एखादी माउंटेन सर करत असताना, चढत असताना. त्यानंतर आपण ओरिजिनली टेस्ट कडे जाऊयात. टेक्स्ट मध्ये आता काय दिलेलं आहे बघा. तेंजिंग नॉर्गे बद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. तर तेंजिंग नॉर्गे 29 मे 1914 टू 9 मे 1986, जन्म कधी झालेला आहे, 29 मे 1914 ला, आणि मृत्यू झालेला आहे 9 मे 1986 ला. नोन बाय बर्थ ॲज नॅमगेल वांगडी अँड ऑफन रेफर्ड टू ॲज शेर्पा तेंजिंग वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. त्यांचं जन्म नाव काय आहे, नॅमग्याल वांगडी अँड ऑफन रेफर टू ॲज शेर्पा तेंजिंग. आणि जास्त प्रचलित नाव त्यांचं काय आहे, तर शेर्पा तेंजिंग. शेर्पा कोणाला म्हणतात, शेर्पा मेंबर ऑफ हिमालयन पीपल लिव्हिंग ऑन द बॉर्डर्स ऑफ नेपाल अँड तिबेट, रिनोन फॉर देअर स्किल इन माउंटेनियरिंग. शेर्पा कोणत्या लोकांना म्हणतात, जे काही हिमालयामध्ये राहतात आणि स्पेशली कुठे राहतात, ते नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवरती राहतात. आणि महत्त्वाचं, ही लोकं कशासाठी फेमस आहेत, तर माउंटेनियरिंगसाठी, म्हणजे पर्वत सर करण्यासाठी ते फेमस आहेत, ट्रेकिंगसाठी फेमस आहेत. अशा लोकांना काय म्हटलं जातं, शेर्पा म्हटलं जातं. तर इथं शेर्पा तेंजिंग या नावाने त्यांना ओळखलं जातं, शेर्पा माउंटेनियर. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. काय आहे त्याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती, ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स. पहिल्या दोन व्यक्ती ज्या काही माउंट एव्हरेस्ट वरती टोकाला पोहोचलेल्या होत्या, शिखरावरती पोहोचलेल्या होत्या, त्या दोन व्यक्तींपैकी पहिला व्यक्ती कोण होता, तर तेंजिंग नॉर्गे किंवा शेर्पा तेंजिंग आपण म्हणूयात. विच ही अकम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29 मे 1953. आणि ही जी मोहीम आहे किंवा हे जे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं जे रेकॉर्ड आहे ते त्यांनी कधी केलेलं आहे, 29 मे 1953 साली. पहिला व्यक्ती होता शेर्पा तेंजिंग आणि त्याच्या जोडीलाच जो दुसरा व्यक्ती आहे तो आहे एडमंड हिलरी. या दोघांनी मिळून टीमवर्कच्या पद्धतीनं, टीमवर्क म्हणून काय केलेलं आहे, माउंट एव्हरेस्ट इथं सर केलेलं आहे. पहिल्या दोन व्यक्ती लक्षात ठेवा, शेर्पा तेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी. तर इथं सुरुवातीला आपल्याला त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना जे काही अवॉर्ड मिळालेले आहेत, मेडल मिळालेले आहेत, ते तर आपल्याला दिलेले आहेत थोडक्यात. ऑनर म्हणजे सन्मान कोणता मिळालेला आहे, टायगर मेडल त्यांना देण्यात आलेला आहे. कधी दिलेला आहे मेडल, 1938 ला, 1938 ला. कुणी दिलेला आहे, हिमालयन क्लबने दिलेला आहे. आणि कशासाठी, थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन, त्यांच्या एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढण्याच्या त्या मोहिमेसाठी त्यांना ते मिळालेलं टायगर मेडल. कधी, 1938 साली. ती तिसरी एक्सपिडिशन होती, म्हणजे त्यांनी 7 प्रयत्न केलेले, 7व्यांदा ते सक्सेसफुल झालेले आहेत.
त्या तिसऱ्या एक्सपिडिशनसाठी त्यांना मिळालेलं होतं टायगर मेडल तिसऱ्या प्रयत्नासाठी. त्यानंतर स्टार ऑफ नेपाल 1953 मध्ये त्यांना मिळालेलं आहे. स्टार ऑफ नेपाळ हा सन्मान त्यांना 1953 साली मिळालेला आहे, जेव्हा त्यांनी ते सर केलेलं होतं माउंट एव्हरेस्ट, त्यावेळेस किंग त्रिभुवन यांच्या हस्ते ते देण्यात आलेलं होतं. आणि कशासाठी? ऑल अकम्प्लिशमेंट्स, म्हणजे त्यांच्या ज्या काही आत्तापर्यंतचे जे काही रेकॉर्ड होता त्या सर्वसाठी हे देण्यात आलेलं होतं स्टार ऑफ नेपाल. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारकडून 1959 मध्ये त्यांना काय मिळालेलं आहे? पद्मभूषण. पद्मभूषण हा पुरस्कार भारत सरकारकडून त्यांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना देण्यात आलेला आहे. तेन्झिंग डिस्क्राइब्स द क्लाइम टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स ऑकर ड्यूरिंग हिस्टॉरिक क्लाइम. तेन्झिंगने या द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइंबिंग माउंटन्स. तेन्झिंग शेर्पा यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये, या आर्टिकलमध्ये त्यांची जी काही जर्नी होती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची, त्यांच्या ज्या काही फिलिंग्स होत्या, त्यांना आलेले जे काही एक्सपिरियन्स होते, ते सर्व काही या आर्टिकलमधून आपल्या समोर ठेवलेलं आहे, आपल्याशी शेअर केलेलं आहे. तर पाहूयात नेमकं कशा पद्धतीची ही जर्नी होती, कोणकोणते अनुभव त्यांना आलेले आहेत ते आपण इथं बघूया. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. व्हेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, व्हेन वी लेफ्ट कॅम्प कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, आय वॉज डिटर्मिन टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. कोणता दिवस होता तो? फ्रायडे मॉर्निंग होता जेव्हा त्यांनी कॅम्प 9 सोडलेला होता. कॅम्प 9 माउंट एव्हरेस्टची मोहीम चालू असताना मध्ये मध्ये ज्या काही ठिकाण ते निवडत असतात, स्टॉप जे निवडत असतात त्याला कॅम्प म्हटल्या जातं तिथं. आणि कॅम्प असे ठरवत ठरवत ते पुढे जात असतात. तर कॅम्प 9 मधून ते शुक्रवारी सकाळी निघालेले होते. आणि त्या दिवशी त्यांनी एक मनाशी निश्चय केला होता. काय? की आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. म्हणजे आज काही जरी झालं, मला मरण जरी आलं, तरी मी काय करणार आहे? आज मला टॉप वरती पोहोचायचंच आहे. कुठल्या टॉप वरती? माउंट एव्हरेस्टच्या टॉप वरती मला आज कोणत्याही परिस्थितीत पोहोचायचं आहे. असा एक डिटर्मिनेशन, दृढ निश्चय इथं तेनजिंग शेर्पा यांनी त्या दिवशी केलेला होता. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी त्यांना मरणाची भीती नव्हती, कारण त्यांनी दृढ निश्चय केलेला होता. त्यांचं जे यश त्यांनी आतापर्यंत जे काही प्रयत्न केलेले होते, 6 वेळा प्रयत्न केलेले होते, परंतु ते फेल गेले होते. परंतु आता मात्र ते त्यांच्या यशाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेले होते. आणि जवळ येऊन पोहोचल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आता मेलो तरी चालेल, परंतु हा रेकॉर्ड मात्र झाला पाहिजे. माझं जे काही ध्येय आहे ते मी गाठलंच पाहिजे, असा दृढ निश्चय. शुक्रवारी सकाळीच कॅम्प 9 त्यांनी सोडला आणि मनामध्ये एक दृढ निश्चय घेऊन ते निघाले आहेत लवकर. आय वुड टेक, सेकंड पॅराग्राफ मध्ये बघा, आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. दोघे जण कोण होते इथं? आय जो वापरलेला आहे तो लक्षात ठेवा, नेमका कोणासाठी आलेला आहे? तर तेन्झिंग शेर्पासाठी. आणि दुसरा व्यक्ती कोण आहे सोबत? तुम्हाला सांगितलेला आहे एडमंड हिलरी. तर लीड कोण घेणार होतं या दोघांपैकी? आय आय म्हणजे कोण? शेर्पा तेन्झिंग लीड घेणार होते. आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचं टीममेट म्हणून कोण काम करणार होतं? तर हिलरी. दोघे एकत्रित जाणार, परंतु लीड कोण करणार होतं, नेता कोण होणार होतं, किंवा समोर कोण चालणार होतं? शेर्पा तेन्झिंग. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाऊन. ही इज द अँकर. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे. इथं त्यांनी दोघांचाही रोल सांगितलेला आहे की माउंट एव्हरेस्ट किंवा कुठलंही माउंटेन क्लाइंब करत असताना जो काही फॉलो करतो, म्हणजे पाठीमागे चालत असतो, त्याचा रोल अतिशय महत्वाचा आहे. कधी?
क्लाइंबिंग अप करताना सुद्धा आणि क्लाइंबिंग डाऊन करताना सुद्धा, म्हणजे उतरत असताना सुद्धा आणि चढत असताना सुद्धा. ही इज अ अँकर, तो एक अँकर असतो. आणि अँकरची भूमिका त्या व्यक्तीला तिथं पार पाडावी लागते. द मॅन गोइंग टू द लीड, द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. समोर जो व्यक्ती चालणार आहे, लीड जो करणार आहे, त्याला काय करायचं असतं? खालच्या व्यक्तींसाठी, जो काय पाठीमागे येणारा व्यक्ती आहे, त्याच्यासाठी काय तयार करावं लागतं? स्टेप्स तयार करायला लागतात, रस्ता तयार करावा लागतो. ब्रेक्स द वे म्हणजे त्याच्यासाठी वाट तयार करून द्यावी लागते. जो काही सुरुवातीला आहे, लीडर आहे, त्याच्यासाठी रस्ता नसतो, परंतु त्याला तो रस्ता तयार करत वर जायचं असतं. म्हणून दोघांचंही काम कसं आहे, तर डिफिकल्ट आहे. ते इथं सांगितलेलं आहे थोडक्यात. लीड कोण करत होता? मग शेर्पा तेन्झिंग. आणि फॉलो कोण करत होतं? एडमंड हिलरी. आणि हे दोघे निघालेले आहेत पुढे कॅम्प 9 मधून. वर जात असताना शेर्पा तेन्झिंग सांगतात, इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. पॉकेटमध्ये त्यांच्या 4 फ्लॅग्स काय, राष्ट्रध्वज होते. व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4, कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाल. या 4 फ्लॅग्स पैकी 3 फ्लॅग जे आहेत ते कोणी दिलेले आहेत? कर्नल हंट यांनी. कुठे दिलेले आहेत? कॅम्प 4 मध्ये असताना, जेव्हा तिथे मुक्कामी होते, थांबलेले होते, त्यावेळेस कर्नल हंट यांनी दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या देशाचे ते आहेत? पहिला होता ब्रिटनचा, सेकंड होता युनायटेड नेशन्सचा, आणि थर्ड होता नेपाळचा. तर असे 3 फ्लॅग होते, पण वरती 4 म्हणलेलं आहे. 3 तिथं सांगितलेले आहेत, कर्नल हंटनं 3 दिलेले आहेत. मग चौथा कुठला होता ते आपल्याला कळेलच. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. कर्नल हंट यांनी काय 3 ध्वज दिले होते, आणि काय सांगितलेलं होतं? की हे टॉप वरती फडकवण्याची, फिक्स करण्याची जबाबदारी कोणाची आहे? शेर्पा तेन्झिंग तुमची आहे, असं तिथं कर्नल हंट यांनी एक जबाबदारी किंवा एक ड्युटी दिलेली होती. कोणाला? शेर्पा तेन्झिंगला. कोणी दिलेली होती? कर्नल हंट यांनी. आणि पुढे ते बोललेले होते की कर्नल हंट काय म्हणतात पुढे, दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर म्हणजे काय? हे फक्त राष्ट्रध्वज नाही, तर या तिन्ही राष्ट्राची प्रतिष्ठा काय आहे आता, किंवा त्यांना मान मिळवून देण्याचं काम कोणाला करायचं आहे? सन्मान मिळवून देण्याचं काम कोणाला करायचं आहे? तर शेर्पा तेन्झिंगला करायचं आहे, असं ते तिथं बोललेले आहेत. आणि वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, पुट देम ऍट द पीक. जेव्हा तू आणि हिलरी, म्हणजे शेर्पा तेन्झिंग आणि हिलरी, वरती पोहोचतील, तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून काय करायचं आहे, ते टॉप वरती तिथं ठेवायचे आहेत. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू इट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कर्नल हंट यांनी सुद्धा विश्वास दाखवलेला आहे की शेर्पा तेन्झिंग आणि एडमंड हिलरी हे दोघेही काय करू शकतील, तर हे जे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे ते सक्सेसफुली पार पाडू शकतील, असं तिथं कर्नल हंट यांना वाटतं. म्हणून ते शुअर आहेत, आणि त्यांनी ते 3 फ्लॅग्स शेर्पा तेन्झिंग यांच्याकडे दिले आहेत. पण ते कुठे दिले होते? कॅम्प 4 मध्ये. आता ते कुठे आलेले? कॅम्प 9 मध्ये, म्हणजे भरपूर समोर आले आहेत. म्हणजे त्यांचा जो विश्वास होता कर्नल हंट यांचा, तो पार पाडत चाललेले होते. तर इथं पुढं बघूयात आपण. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी, आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. काय सांगितलेलं आहे इथं कर्नल हंटला? शेर्पा तेन्झिंग काय म्हणतात की 3 फ्लॅग तर तुम्ही दिलेले आहेत, परंतु एक चौथा फ्लॅग माझ्यासोबत आहे. तो कुठला आहे? द इंडियन फ्लॅग, भारताचा ध्वज सुद्धा त्यांच्यासोबत होता. अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि या 4ही फ्लॅग सोबत मला काय करायचंय? वरती पोहोचायचं आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी ॲज लीडर ऑफ एक्सपिडिशन. कर्नल हंटची परमिशन घेणं शेर्पा तेन्झिंग साठी गरजेचं होतं. कारण कारण काय? तर कर्नल हंट हे लीडर होते या एक्सपिडिशनचे. याची काय माउंट एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम होती, तर त्या मोहिमेचे
ते कोण होते, लीडर होते, आणि त्यांची परमिशन घेणं गरजेचं होतं की मी इंडियाचा जो राष्ट्रध्वज आहे तो मी तिथं नेऊ शकतो का. तर कर्नल हंटचं रिएक्शन काय आहे ते आपल्याला पुढे दिलं. इंडियन फ्लॅग, कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. कर्नल हंट यांनी सुद्धा तिथं कुठल्याही पद्धतीचं म्हणजे विरोध केलेला नाही की इंडियन फ्लॅग कशासाठी वगैरे काय. तर ते खुश झालेले आहेत, आनंदी झाले आहेत, आणि ते म्हणत आहेत की ठीक आहे, काय अडचण नाही, चारही फ्लॅग तुम्ही तिथे सोबत नेऊ शकता. कर्नल हंटची परमिशन तिथं मिळालेली आहे. आफ्टर 1 आवर ऑफ स्टेडी गोइंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साउथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साइड वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. काय झालेलं आहे पुढं, 1 तास ते अतिशय स्लोली चाललेले आहेत, आणि त्यानंतर मात्र त्यांनी काय केलेलं आहे, साऊथ फेस कडून आता वेस्ट साईड कडे ते निघालेले आहेत. आणि वेस्ट साईड कडे जात असतानाच त्यांना काय पास करायचं आहे, वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. स्टीप लाईन ऑफ रॉक्स म्हणजे अतिशय चढ उतार असणारी जागा आहे, अतिशय चढ उतार असणारे जे रॉक आहेत ते त्यांना तिथं पार करायचे आहे. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. चढावरती त्यांना सरळली आपण काटकोनामध्ये म्हणूया, अशा प्रकारचं ते माउंट एव्हरेस्ट वरती जाताना त्यांचा तो आता आलेला एरिया होता किंवा ते प्लेस होतं जे की स्टीप लाईन ऑफ रॉक्स होतं. आणि ते कसं होतं, क्लाइंबिंगसाठी अतिशय डिफिकल्ट होतं, म्हणून ते अतिशय स्लोली चालत होते. वन्स वी हॅड क्लिअर दिस देअर वॉज नथिंग बॅरिंग आवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इनक्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस एज इट नियर द टॉप. महत्वाचं काय होतं, हा जो टप्पा होता अतिशय महत्वाचा होता, डिफिकल्ट होता, आणि एवढा एकदा टप्पा का जर त्यांनी पार केला तर त्याच्यानंतर मात्र पुढचा जो प्रवास होता त्यांचा हिमालय सर करण्याचा, सॉरी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा, तो अतिशय सोपा होणार होता. तिथं लेस अँड लेस उतार कमी होत जाणार होता, म्हणजे जागा थोड्याफार चढण्यासारखी म्हणजे अतिशय सोयीस्कर जागा त्यांना मिळणारी होती. अवघड असा भाग म्हणजे हा एवढाच होता त्यांच्यासाठी. तर इथं सांगितलेलं आहे की जी काय स्टीप लाईन ऑफ रॉक्स होती ती एवढी एकदा पार केल्यानंतर जो काही स्लोपिंग होतं ते आता कमी कमी होत जाणार होतं. आणि एकदा का हा स्टीप लाईन ऑफ रॉक्स आम्ही पार केलं तर आमचं जे ध्येय आहे ते आम्ही लवकर गाठू शकतो, असा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये तिथं निर्माण झालेला होता. त्यानंतर दीज लास्ट 60 or 70 feet अप द टॉप फीट अप द टॉप वे आर नॉट व्हेरी डेंजरस. शेवटचे जे काही 60-70 feet होते, 60-70 feet उंचीवरती फक्त शिल्लक राहिलेलं होतं त्यांचं जे काही समिट आहे ते, तिथून मात्र काय नॉट व्हेरी डेंजरस म्हणजे तिथला जो भाग होता तो इतका काही डेंजरस नव्हता, कारण अगोदर जेवढं त्यांनी डेंजरस माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे तिथून पुढचे 60-70 feet काय एवढे डेंजरस नव्हते त्यांच्यासाठी, आणि ते जवळ पोहोचलेले होते शिखराच्या. बट वी केप द सेम स्टीडी पेस. परंतु त्यांनी कसली घाई गडबड केलेली नाही, ते आतापर्यंत ज्यांनी जो संयम पाळलेला आहे, जे काही गती त्यांनी मेंटेन केलेली होती त्याच गतीनं त्याच संयम ते काय झालेले आहेत, निघालेले आहेत, आणि त्याच गतीनं पुढे निघत असतानाच अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि हे 60-70 feet संपल्यानंतर ते कुठं पोहोचलेले आहेत, तर एका फ्लॅटन्ड समिट वरती म्हणजे शिखराच्या एका सपाट पृष्ठभागावरती ते तिथं पोहोचलेले आहेत, अगदी टोकावरती माउंट एव्हरेस्टच्या. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. मागचे जे 50 फूट ते वर आलेले आहेत, पीक वरती चढत आलेले आहेत,
त्या 50 फूट चढत असताना दोघांमधलं जे अंतर होतं हिलरी आणि टेन्झिंग मधलं ते किती होतं? 20 फीटचं होतं. दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर होतं. वी वेर टाईट टुगेदर विथ अ रोप. दोघं एकमेकांना कशाने बांधलेले होते तर रोपनी बांधलेले होते घट्ट एकमेकांशी. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज बट वेन वी वेंट टूअर डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट टाउट. या रोपचं एक वैशिष्ट्य होतं की रोप लूज होऊन चालणार होतं. दोघांमधलं अंतर हे त्यांना नेहमी कायम राखावं लागायचं. किती? 20 फुटाचं. ते कंपल्सरी होतं तिथं. आणि ते जर अंतर कमी जास्त झालं तर तिथं रोप लूज व्हायची आणि त्यांच्या एक्सपिडिशनला प्रॉब्लेम यायचा. आणि ही रोप टाइट ठेवण्याचं काम त्यांनी वारंवार केलेलं आहे. त्या रोपवरती त्यांना कॉन्सन्ट्रेट करावं लागायचं की रोप लूज पडू नये. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. ही जी रोप आहे ती काय होतं तर एक सिम्बॉल होतं. कशाचं? इट टाइड अस टुगेदर. दोघांना एकत्रित बांधून ठेवण्याचं ते एक सिम्बॉल होतं. किंवा आम्ही दोघं एकच आहोत, आम्ही टीम आहोत हे त्यांच्या मनामध्ये जाणीव ठेवण्यासाठी हे रोपचं एक सिम्बॉल तिथं होतं. वन कुड नॉट मूव विदाउट द अदर. एकमेकाशिवाय दोघे काही करू शकत नव्हते. दोघांनी जर एकत्र काम केलं तरच हे जे काही सक्सेस त्यांना मिळालेले ते मिळणं शक्य होतं. वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आम्ही दोघे वेगवेगळे व्यक्ती नसून आम्ही काय होतो तर टीम होतो असं इथं त्यांचं म्हणणं आहे. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. आणि माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर चढल्यानंतर वरती टोकावरती पोहोचल्यानंतर त्यांना बऱ्याच वेळा तिथं प्रश्न विचारण्यात आलेले होते की हू वॉज फर्स्ट, तुमच्या दोघांपैकी पहिला शिखरावरती पोहोचणारा व्यक्ती कोण? आता इथं उत्तर देत असताना पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं होतं? लीडर कोण होता म्हणून सांगितलं होतं शेरपा तेन्झिंग. आणि फॉलो कोण करणार होतं? एडमंड हिलरी. परंतु इथं क्रेडिट घेत असताना मात्र शेरपा तेन्झिंग काय म्हणत आहेत आपल्याला मगाशी वरच्या पॅराग्राफ मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की दोघं जण आम्ही वेगवेगळे नसून आम्ही कोण होतो तर एक टीम होतो. आणि त्या टीमनं काय केलेलं आहे हे माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, कुण्याही एका व्यक्तीने केलेलं नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं. मग त्यांनी काय इथं सांगितले बघा, हु वॉज फर्स्ट असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं उत्तर काय बघा. व्हेन वी वेअर विद इन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हु वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. हे जे शिखर त्यांना सर करायचं होतं त्यावेळेस त्यांच्या डोक्यात असं कुठलाही विचार नव्हता की आमच्या दोघांपैकी पहिल्यांदा कोण पोहोचेल. माझ्या मनात तर नव्हताच, म्हणजे तेंजिंग शेर्पा म्हणतात माझ्या मनात तर नव्हताच. आणि मला खात्री आहे की हिलरी सुद्धा याबद्दल विचार करत नव्हता. त्यांचं ध्येय काय होतं? माउंट एव्हरेस्ट वरती पोहोचणे. फक्त पहिला कोण दुसरा कोण याच्या असल्या प्रकारचा विचार त्यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये नव्हता. हा लोकांच्या मनामध्ये आलेला विचार आहे. त्या दोघांच्या मनामध्ये असा विचार नव्हता कारण ती दोघं एकमेकांना काय मानायचे? टीम मानायचे. दोघांना एकच व्यक्ती मानायचे ते. क्लाइंबिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि या गोष्टीची जर काळजी करत बसली असती की पहिला कोण तर ते ध्येय गाठू शकले नसते. कारण क्लाइंबिंग करत असताना या गोष्टीची काळजी करत बसण्यापेक्षा मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं वेगवेगळ्या अडीअडचणी समोर येतात त्यांचा विचार जास्त डोक्यामध्ये तिथं ठेवावा लागतो. मग ती नैसर्गिक संकट असू द्या की मानवी संकट असू द्या यांचा विचार तिथं करावा लागतो. ते इथं सांगितलेलं आहे. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रिच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. जी काय कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली होती की कोण नेमकं पहिला पोहोचलेला आहे तर त्याचं उत्तर यांनी इथं दिलेलं आहे की काय फरक पडतो कोण पहिल्यांदा पोहोचला, मी पोहोचू की एडमंड हिलरी. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रिच द टॉप. आणि त्यांच्या डोक्यातला विचार काय दोघांचा, त्या दोघांचा जो मुख्य विचार होता तो काय होता की आम्ही दोघेही माउंट एव्हरेस्ट वरती पोहोचलेलो आहोत. मग आमच्या दोघांपैकी पहिला दुसरा ठरवण्याची तिथं काही गरज नव्हती कारण आम्ही ऍज अ टीम तिथं पोहोचलेलो होतो. वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन. आणि त्यांच्या डोक्यातला महत्वाचा अजून एक विचार म्हणजे काय, वन कुडंट डू इट अलोन. कोणीही जर एकटा आला असता तर हे कार्य शक्य झालेलं नव्हतं किंवा होऊ शकलं नसतं
असं इथं स्पष्ट शेर्पा तेंजिंग म्हणतात. आणि जे काय क्रेडिट आहे ते एकट्याला न घेता दोघांनाही ते देतात, किंवा दोघंही तितकेच महत्वाची भूमिका आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याची असं ते इथं स्पष्ट करतात. नाहीतर बऱ्याच लोकांना क्रेडिट घ्यायची तिथं सवय असते. तर हे एक मेन कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथं शेर्पा तेंजिंग याचं दिसून येतं की क्रेडिट घेत असताना त्यांनी स्वतःला घेतलेलं नाही. जरी त्यांनी लीड केलेली असली एक्सपिडिशन मोहीम त्यांनी लीड जरी केलेली असली तरी त्यांनी ते क्रेडिट घेतलेलं नाही. दोघांनाही ते क्रेडिट सेम दिलेलं आहे, ऍज अ टीम म्हणून त्यांनी ते क्रेडिट घेतलेलं आहे, इंडिव्हिज्युअल साठी त्यांनी ते घेतलेलं नाही. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1,000 feet बिटवीन अस देन वन कुड मेक अस मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. हा फरक करता आला असता, शेर्पा तेंजिंग काय म्हणतात, हा फरक करता आला असता कधी, जेव्हा आमच्या दोघांमध्ये जर 1,000 फुटाचं अंतर असलं असतं. तर दोघांमधलं अंतर सांगितले मग अशी किती अंतर होतं दोघांमध्ये, 20 फुटाचं, आणि ते पण रोपने बांधलेले होते, म्हणजे एकच होते, कुठल्याही प्रकारचं अंतर त्या दोघांमध्ये नव्हतं, मानसिक पण नव्हतं, वैचारिक पण नव्हतं. दोघांनी विचार एकच केलेला होता की आपण दोघं एक आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं विचारामध्ये सुद्धा अंतर त्यांच्या नव्हतं. तर त्यामुळे इथं म्हटलेलं आहे की दोघांमधलं अंतर आमच्या जास्त नव्हतं. देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. जर अंतर जास्त राहिलं असतं तर एखाद्यानं तिथं म्हटलं असतं की मी पहिला पोहोचलेलो आहे. तर आमचे दोघांचे विचार साम्य असल्यामुळे दोघांच्या विचारामध्ये आम्ही कोणीही एकाने ते क्रेडिट घेतलेलं नाही. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. दोघांमधलं अंतर ठरवणं जे आहे ते कोण ठरवू शकलं असतं तर दुसरा व्यक्ती जो आहे तो. पण दोघांनी तसं केलेलं नाही, दोघांनी टीम म्हणून ते जे काही यश त्यांना आलेलं आहे, सक्सेस त्यांना मिळालेला आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं, ते त्यांनी दोघांनीही मिळून घेतलेलं आहे ऍज अ टीम, त्यांनी ते सक्सेस मिळवलेलं आहे असं शेर्पा तेंजिंग आणि एडमंड हिलरी दोघंही म्हणतात. वेन वी रिच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कंट्रोवर्सी हॅड अराइजन. वी टॉक्ड इट ओव्हर हिलरी कर्नल हंट अँड आय. हा मुद्दा बराचसा गाजलेला आहे, वादाचा एक विषय तयार केला लोकांनी बाहेरच्या. जरी ह्या दोघांना तसं वाटत नसलं तरी बाहेरची लोक असतात, तो एक वादाचा मुद्दा त्यांनी तयार केला की नेमकं कोण पहिल्यांदा पोहोचलं. मग यावरती एक तोडगा म्हणून कर्नल हंट, एडमंड हिलरी आणि शेर्पा तेंजिंग यांनी काय केलेलं आहे, वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. तिघांनाही एक मत मांडलं की हे जे काय बाहेर चर्चा अफवा किंवा वादविवाद चालू केलेले आहेत लोकांनी हे कसे आहेत, चाइल्डिश आहेत, अतिशय लहान मुलाची लक्षणं असण्याचं हे एक लहान मुलासारख्या चर्चा बाहेर चाललेले आहेत, ज्या की त्याला कुठलाही बेस वगैरे नाही किंवा त्यामध्ये तथ्य नाही असं त्या तिघांनाही वाटतं. मग तिघांनी मिळून एक काम करण्याचं ठरवलं. काय काम करण्याचं ठरवलं, सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. पॅक्ट म्हणजे काय, तिघांनी एक करार करण्याचं ठरवलं आणि तो करार कुठं साईन केला जाणार होता, इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल, नेपाळच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यालयामध्ये हा करार साईन केला जाणार होता. ज्याच्यामध्ये इच वन साइन हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येक जण आपापलं वैयक्तिक स्टेटमेंट तिथं देणार होता की नेमकं काय झालेलं आहे, हे सक्सेसचं जे काही जर्नी आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याची, ह्या जर्नीचं सक्सेसचं जे काही काय म्हणू आपण त्याला, सक्सेस कोणाला नेमकं द्यायचं, हे जे काही द्यायचं आहे त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट प्रत्येकाने तिथं लिहायचं ठरवलं की या सक्सेसचा हकदार कोण आहे किंवा कोणाला मिळालं पाहिजे. तर त्याबद्दल एक स्टेटमेंट प्रत्येकाने द्यायचं ठरवलं. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. प्रत्येकाने आपापलं स्टेटमेंट दिलेलं होतं, त्यापैकी हिलरीनं काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एडमंड हिलरीनं काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते शेर्पा तेंजिंग यांच्याकडे होतं आणि ते त्यांनी आपल्याला इथं वाचून दाखवलेलं आहे की एडमंड हिलरीनं त्यांच्या त्या पॅक्टमध्ये त्या करारामध्ये आपलं स्टेटमेंट काय दिलेलं होतं. इट रीड्स काठमांडू June 22, 1953. कधी दिलेलं आहे हे स्टेटमेंट लिहून, जून मध्ये, 22 जूनला 1953 ला. आणि काय लिहिलेलं होतं या स्टेटमेंट मध्ये एडमंड हिलरी यांनी बघा, ऑन 29 मे 29 ते पोहोचलेले होते कुठे, शिखरावरती, मे 1953 साली.
तेंजिंग शेरपा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. 29 मेला माउंट एव्हरेस्ट त्यांनी तिथं सर केलेलं आहे. ॲज वी क्लाइम्ब अपवर्ड द साऊथ समिट फर्स्ट टू द साऊथ समिट फर्स्ट वन अँड द देन द अदर वन वुड टेक अ टर्न ॲट लीडिंग. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. थोडक्यात काय शेवटचं वाक्य अतिशय महत्त्वाचं इथे दिलेलं आहे. स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे, वी रिच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आम्ही दोघांनी सुद्धा काय केलेलं आहे, एकदाच त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती आम्ही दोघंही पोहोचलेलो आहोत, असं एक स्टेटमेंट तिथं एडमंड हिलरी यांनी दिलेलं आहे. वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हरजॉइड ऍट आवर सक्सेस. माउंट एव्हरेस्ट वरती पोहोचल्यानंतर माईक बंद ठेवा बाकीचे. माउंट एव्हरेस्ट वरती पोहोचल्यानंतर त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली आहे, कवटाळलेला आहे. माईक बंद करा. वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हरजॉइड ऍट आवर सक्सेस. वी एम्ब्रेस्ड इच अदर overjoyed at our success. माइक बंद कर ना. कोण आहे? चैतन्य. चैतन्य माइक बंद कर. शिखरावरती जेव्हा ते दोघं पोहोचलेले आहेत तर ते अतिशय ओव्हरजॉइड म्हणजे अतिशय हॅपी होते. त्यांना जे काही ध्येय ठरवलेलं होतं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं ते सक्सेसफुली त्यांनी पूर्ण केलेलं होतं, त्यामुळे ते अतिशय आनंदी होते. देन आय टूक द फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाल अँड द युनायटेड नेशन्स ऑफ इंडिया. दोघेही आनंदी होते एकमेकांना कवटाळल्यानंतर, एकमेका ओव्हरजॉय झाल्यानंतर, हॅपीनेस झाल्यानंतर. त्यांनी एक दुसरी गोष्ट केलेली आहे एडमंड हिलरीनं काय केलेलं आहे, शेर्पा तेंजिंग जे काही फ्लॅग आणलेले होते वरती सोबत, कोणकोणत्या देशाची होती, ब्रिटन, युनायटेड नेशन्स ऑफ युनायटेड स्टेट्स आणि नेपाळ, तसंच इंडिया, या चार फ्लॅग तिथं नेलेले होते. आणि या चार फ्लॅग्स तिथं हातामध्ये धरून शेर्पा तेंजिंगचा फोटो तिथं त्यांनी काढलेले आहेत कुणी, एडमंड हिलरीने. दोघेही अतिशय खुश होते. देअर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइंड बाय मी. ज्या पद्धतीनं हिलरीला स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही दोघेही एकदाच पोहोचलेलो आहोत, दोघेही आनंदी होतो, दोघांच्या मनामध्ये कुठलाही विचार नव्हता की तो पहिल्यांदा पोहोचला किंवा मी पहिल्यांदा पोहोचलो, आम्ही दोघेही खुश होतो आणि मी शेर्पा तेंजिंगचा फोटो सुद्धा तिथं काढलेले आहेत, असं एक स्टेटमेंट तिथं त्या करारामध्ये एडमंड हिलरीनं दिलेलं आहे. आणि तसंच स्टेटमेंट इथं एक शेर्पा तेंजिंग न दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी ऍज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रिच द टॉप. आणि कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी तिथं येणारी नव्हती, कारण दोघं वरती जाऊन काय भांडत बसलेली नव्हती की मी पहिल्यांदा पोहोचलो किंवा तू पहिल्यांदा पोहोचलो. तर दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली होती वरती आणि दोघांनाही तेवढाच आनंद झालेला होता. त्यांच्या डोक्यामध्ये कुठलाही विचार नव्हता की हिलरी पहिल्यांदा पोहोचला आहे का शेर्पा तेंजिंग, असं त्यांच्या डोक्यामध्ये नव्हतं. त्यामुळे तिथं वादाचा मुद्दा कुठलाही येत नव्हता, असं इथं स्पष्ट स्टेटमेंट शेर्पा तेंजिंग यांनी दिलेलं आहे. आम्ही काय वर जाऊन कॉन्ट्रोवर्सी तयार करत बसलेलो नव्हतो, तर आम्ही आम्हाला जे काही यश मिळाले होतं ते आम्ही आनंदाने साजरं करत होतो वरती. ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रिच द टॉप वी डीड ॲज वेल our bulky equipment would let us remember. I remember saying to him we have done it. Mahatvacha kay varti ekda pohchle nantar tyanni ekmekana mhanlele ahe ki we have done it, I have done it asa tita shabd vaparlela ahe. Mahatvacha ahe we have done it, we ita shabd vaparlela ahe. We atishay mahatvacha pronoun ahe. Jar I have done it asa jar shabd Sherpa Tenzing ne vaparla asta तर इथं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न झालेला असता, परंतु वरती ज्यांनी जे वाक्य ते बोललेले आहेत काय वाक्य होतं, वी हॅव डन इट म्हणजे दोघांना ते आपण दोघांनी मिळून ते सक्सेस मिळवलेले आहे, असं एक वाक्य तिथं शेर्पा तेंजिंगनी माउंट एव्हरेस्ट वरती पोहोचल्यानंतर बोललेलं आहे. आणि त्यातनं सरळ सरळ क्लिअर होतं की दोघांनी
टीम वर्कच्या माध्यमातून हे माउंट एव्हरेस्टचं जे काही सक्सेस आहे ते मिळवलेलं आहे. कोणत्याही एका व्यक्तीचं हे सक्सेस नाही, त्यामुळे या कॉन्ट्रोवर्सीला काही अर्थ नाही असं शेर्पा तेंजिंग, एडमंड हिलरी तसंच कर्नल हंट या तिघांचंही म्हणणं आहे. जरी ते बोलले असते वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर, वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. ते बोललेले होते परंतु ऑक्सिजन मास्क तोंडावरती असल्यामुळं तो आवाज काय एडमंड हिलरी पर्यंत पोहोचलेला नसेल. परंतु मी जे वाक्य बोललेलं आहे पहिला ते काय होतं वी हॅव डन इट. तर इथं क्रेडिट न घेता, पर्सनल क्रेडिट न घेता टीमला क्रेडिट देण्याचं काम इथं शेर्पा तेंजिंग यांनी केलेलं आहे. आणि जी काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली होती त्याला थांबवण्याचं काम इथं केलेलं आहे. तर ह्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात, सध्या आपण इथंच थांबूयात.